श्री यलम्मा देवस्थान, जोगनभावी मंदिर आणि चिंचली मायाक्का मंदिर भाविकांसाठी पूर्ववत खुले करावे, तसेच तांडव या वेब सीरीजवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणींचे निवेदन सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या मार्च महिन्यापासून यलम्मा देवस्थान, जोगनभावी मंदिर आणि चिंचली मायाक्का मंदिरासह अनेक हिंदू मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली. मात्र आज प्रशासनाकडून सार्वजनिक सभा, मिरवणुका आदी कार्यक्रमांना परवानगी दिली जात असताना संबंधित मंदिरांचा बंदी आदेश अद्यापही जारीच आहे, त्यामुळे लाखो भक्त मंडळींची कुचंबणा होत असून हा एक प्रकारचा अन्याय आहे. तेव्हा संबंधित मंदिरे पूर्ववत दर्शनासाठी खुली केली जावीत. त्याचप्रमाणे अलीकडेच तांडव ही हिंदी वेबसिरीज सुरू झाली आहे. या वेबसिरीजमध्ये हिंदूंच्या भावना दुखावली जाणारी दृश्ये आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन तांडव वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी अशी श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे. आज आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी इथं श्रीराम सेना हिंदुस्थानच्या माध्यमातून आलेलो आहोत. कोरोनाचा संदर्भ धरून जे हिंदूंची मठमंदिरं आहेत, माता रेणुका मातेचं मंदिर, जोगनभावी मंदिर, चिंचली मायाका मंदिर, पांडुरंग विठोबाचं मंदिर, ज्योतिबा मंदिर, ही जी मंदिरं बंद ठेवलेली आहेत, ही मंदिरं त्वरित उघडावीत. त्वरित भक्तांसाठी तिथं ती ओपन करावीत. एक कोरोनाचा संदर्भ धरून मंदिरं बंद करायचं चाललं आहे देशामध्ये. परंतु देशामध्ये ओपनमध्ये इलेक्शन चालत आहेत, ओपनमध्ये मोठमोठे मेळावे चालत आहेत, तर तिथं त्या ठिकाणी यांना कोरोना दिसे ना. कोरोना दिसत आहे आमच्या मंदिरांमध्ये, ज्यांना कोरोना दिसतो आहे आणि समस्त हिंदूंच्या भावनावरती इथं कुठेतरी भावना दुखावल्या जातात. त्याच्यासाठी मी तुमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो आहे की लवकरात लवकर ही आपली आमची मठमंदिरं ओपन करून तिथं भाविकांसाठी, भक्तांसाठी ती लवकरात लवकर सुरू करावीत अशी विनंती मी करतो आहे. त्याच्यानंतर देशामध्ये एक तांडव नावाचं एक पिक्चर रिलीज होतं आहे. त्या पिक्चरमध्ये काम करणारा जो हरामखोर हिरो, जो सैफ अली खान, तो हरामी, पाकिस्तानवर प्रेम करणारा हरामी, ह्या देशामध्ये पिक्चर करायचं, देव हिंदू देव देवतांच्या विटंबना करायच्या आणि इथं पैसे कमवायचे आणि ते पैसे आतंकवाद्यांना पुरवायचं काम असलेले हरामखोर नीच लांड्याच्या प्रवृत्तीची, पाकिस्तानवर प्रेम करणारी लांडी आज या देशामध्ये काम करतायत. माझं एक म्हणणं आहे संपूर्ण हिंदू समाजाला, या भारतामध्ये राहणाऱ्या, या हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या संपूर्ण लोकांना, या नागरिकांना माझा एक विनंती आहे की तुम्ही जर या देशावर प्रेम करत असाल, या भारत मातेवर प्रेम करत असाल, तर हरामखोर असली नीच प्रवृत्तीची, पाकिस्तानावर प्रेम करणारी जी या बॉलिवूडमध्ये काम करणारी लांड्यांची औलाद आहे, या औलादीनं तिथंच आवळलं पाहिजे आपण, तिथंच त्यांना ठेचलं पाहिजे. कारण हे लोक या हिंदू राष्ट्रामध्ये जगायचं, या हिंदू राष्ट्रामध्ये खायचं आणि या हिंदू राष्ट्राच्या विरोधात, या भारतमातेच्या विरोधात हे काम करायचं चाललं आहे आणि या भारतमातेला कुठेतरी बर्बाद करायचं काम चाललं आहे. हा हरामखोर हे सैफ अली खान त्या पिक्चरामध्ये भगवान श्रीशंकरांचं एक रूप धारण केल्याचं करून त्यांचं त्रिशूल हातामध्ये घेऊन हा हरामखोर नाचायचं काम तिथं दाखवलेलं आहे. समस्त हिंदू देवतांची विटंबना त्या पिक्चरामध्ये केलेली आहे. माझं असं एक म्हणणं आहे, या हिंदू राष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांनी आज एक निश्चय केला पाहिजे, या असले हरामखोर ही जात आहे, या हरामखोर पाकिस्तानवर प्रेम करणाऱ्या जातीला तिथंच आवडलं पाहिजे. या हे जे पिक्चर, हे असले पिक्चर हे रिलीज होत आहेत, ह्या पिक्चरांच्यावरती त्वरित आपण आळा घातला पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहिलं पाहिजे. निवेदन सादर करतेवेळी कोंडुस्कर यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगावचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव.